जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जामनेर येथे स्वराज्य प्रतिष्ठान संचलित जीनियस इंटरनॅशनल स्कूल यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे यांच्या हस्ते पूजन करून कृषी उत्पन्न बाजार समिती येथून या मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली। महापुरुषांची वेशभूषा परिधान केलेले विद्यार्थी या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले। अगदी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाणे यांना देखील आपल्या मोबाईलमध्ये या मिरवणुकीचे चित्रीकरण करण्याचा मोह आवरता आला नाही। तसेच ही मिरवणूक नगर परिषद चौक येथे आली असता जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधना महाजन यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व मशाल पेटवत राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करत या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी जामनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष महेंद्र बावस्कर, गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे यांच्यासह सर्व सन्मान्य नगरसेवक, जीनियस इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मंडळ, सर्व शिक्षक, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आप जो पैर है ना कल
Thank you.
वर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर को ब्राह्मण प्रतिपालक कौशल कुलदीपक हिंदवी स्वराज्य संस्थापक मुघल जनसंहारक श्रीमान योगी योगीराज बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थ्यवंत धर्म धुरंधर श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ जय जिजाऊ स्वामी विवेकानंदांच स्वामी विवेकानंदांच स्वामी विवेकानंदांच पालक छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की उत्साहाने साजरी करीत आहोत. मी आपणास जामनेरवासियांना जिजाऊ जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देत आहे. आपण या दोन महापुरुषांच्या पावलावर पाऊल ठेवून यापुढे समाजात कार्य करा अशी मी अपेक्षा करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माता जिजाऊ यांचा आज जयंती असल्यामुळे सर्व जामनेर शहरातील जयंती साजरी केली. तसेच आपले स्वामी विवेकानंदजी तसेच आपले सावित्रीबाई फुले हे कार्यक्रम आपण आपल्या शाळेच्या माध्यमातून घेतला. अतिशय आनंद झाला आणि आदर्श घेण्यासारखा विषय आहे जिजाऊ मातांचं. तसेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्यक्रम घडवले राजे घडवले. तसेच आपण आपल्या शाळेतून सुद्धा असेच बालक विद्यार्थी घडवावे असेच आम्ही जामनेरतर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने व शहराच्या वतीने आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो. असंच कार्यक्रम चांगला. जन्मदिवस ज्या स्वामी विवेकानंदांनी लोकांना अध्यात्म शिकवला, लोकांना सत्यता शिकवली, लोकांच्या कुसंगती आणि अनिती तसेच अधर्माची वागणूक ज्यांनी धूळ केली, व्यसनापासून तरुणांना मुक्त केलं, अशा स्वामी विवेकानंदांचा आज जन्मदिवस. या दोघही स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जन्मोत्सवाच्या संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. जिनियस इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 5 वर्षापूर्वी झाली. 5 वर्षापासून आम्ही छोटस गोष्ट लावलेलं होतं. 50 विद्यार्थ्यांपासून आम्ही जिनियस पोहोचा इंटरनॅशनल स्कूल सुरू केली. आज आम्ही 650 विद्यार्थ्यांपर्यंत जिनियस इंटरनॅशनल स्कूलचा पल्ला पार केला. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना महापुरुष कळावे, ज्या
महिलांनी आपल्या देशासाठी योगदान दिलेलं आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले असो, अहिल्याबाई होळकर असो, जिजामाता असो, अशा राणी लक्ष्मीबाई असो, अशा महापुरुषांच्या संकल्पना त्यांनी जगाला काय शिकवण दिली अशी शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत रुजावी. जिजामातेनं काय योगदान दिलं ते योगदान मुलांपर्यंत पोहोचावं. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य कसं स्थापन केलं, 18 पगार जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची संकल्पना पूर्ण केली आणि ती संकल्पना राजमाता जिजाऊ यांच्या स्वप्नाने पूर्ण झाली. अशा जिजामातेच्या वाढदिवसानिमित्त आम्ही पोता इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करीत असतो आणि आज जामनेर नगरीच्या शिल्पकार नगराध्यक्ष सौ साधनाताई महाजन यांनी मशाल पेटवून प्रतिमा पूजन केली व जामनेरचे PI श्री शिंदे साहेब यांनी रॅलीची सुरुवात केली, उद्घाटन केलं. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष सौ वंदनाताई सुद्धा इथं उपस्थित झाल्या. सर्व पक्षीय नेत्यांना सोबत घेऊन सर्वांनी प्रतिमेचं पूजन केलं. पुन्हा एकदा मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या जिनियस इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी जे परिश्रम केलं, मेहनत केली, त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.